मदर्स डे येतोय आणि या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईला छान फेशियल करून देऊ शकता. येस, यामुळे काय होईल, तिला मस्त रिलॅक्स वाटेल, त्याचसोबत तिच्या स्किनवरती सुंदर असा ग्लो येईल आणि तिचं छान पॅम्परिंग सेशनसुद्धा होऊन जाईल. आता आज ना मी तुम्हाला बटाटा फेशियलची रेसिपी शेअर करणार आहे, कारण आता उन्हाळा आहे आणि बटाटा उन्हाळ्यामध्ये होणारं टॅन रिमूव्ह करण्यासाठी अगदी उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही हे घरगुती फेशियल तुमच्या आईला करून देऊ शकता, किंवा मग तुम्हाला जर बाजारातनं एखादं फेशियल आणायचं असेल, फेशियल किट आणायचं असेल, तर ते विकत घेऊन सुद्धा तुम्ही नक्कीच हे पॅम्पर सेशन करू शकता. पण तुम्हाला जर छान घरगुती DIY फेशियल करायचं असेल, तर हा व्हिडिओ बघून तसंच सेम फेशियल तुम्ही तुमच्या आईला नक्कीच करून देऊ शकता. त्यामुळे हे फेशियल नेमकं कसं करायचं लगेचच जाणून घेऊया. सो जसं मी आधी सांगितलं, आपण आज बटाटा फेशियल करणार आहोत, राईट. आता बटाटा मी का वापरलाय, तर बटाटा ना हा चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी उत्तम असतो, टॅन रिमूव्हलसाठी अगदी उत्तम असतो. बटाट्यामध्ये ना नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन जे आहे ते खूप लवकर निघून जाण्यामध्ये मदत होते. आता आपण बऱ्याचदा टॅन घालवण्यासाठी बाहेर ब्लीच आणि फेशियल करतो, बरोबर. आता फेशियल करणं तर चांगलं आहे, त्याने स्किनला फायदाच होतो, पण जे ब्लीच असतं ना त्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते. त्यामुळे बटाटा वापरून तुम्ही नैसर्गिकरित्या घरच्या घरी स्किनला छान ब्लीच करू शकता विदाउट एनी साईड इफेक्ट्स. सो आजचं जे फेशियल आहे ना ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आता फेशियल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या किचनमध्ये जायचं आहे आणि एक बटाटा घ्यायचा आहे आणि तो बटाटा धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे. ओके, आता हाच बटाटा आपण थ्रू आउट द फेशियल वापरणार आहोत. आता ह्या जो बटाटा आहे त्याला तुम्हाला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. तुम्ही बटाट्याला किसू सुद्धा शकता किंवा मग मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय करायचं आहे. आता बटाटा किसून झाल्यावरती याच्यातला रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आता रस काढण्यासाठी मी इथे गाळणी वापरते, पण तुम्ही तो जो किस आहे तो हातात घेऊन, हात असा तो किस हातांनी पिळून डिरेक्टली सुद्धा तो जो रस आहे तो काढू शकता, गाळणी घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गाळणी घेऊ शकता. आता हा बटाट्याचा रस व्यवस्थित काढून झाल्यानंतर तुम्हाला तो जो किस आहे ना तो फेकून नाही द्यायचा आहे, तुम्हाला तो किस तसाच ठेवायचा आहे, कारण तो किस सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये वापरणार आहोत. आता फेशियलची सर्वात पहिली स्टेप आहे क्लेन्झिंग. सर्वात आधी तुम्हाला फेस वॉशने चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवायचा आहे आणि मग तुम्हाला घरगुती क्लेन्झर जे आपण बनवणार आहोत ते वापरायचं आहे. आता घरगुती क्लेन्झर बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा बटाट्याचा रस घ्यायचा आहे जो आपण आधी काढून ठेवला होता, आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाब पाणी मिक्स करायचं आहे. एक चमचा गुलाब पाणी तुम्ही इथे वापरू शकता. आता एखादा कापसाचा गोळा किंवा कॉटन पॅड जर तुमच्याकडे असेल तर कॉटन पॅड घ्या आणि हे जे क्लेन्झर आहे त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्या. फेस वॉशने तर चेहरा ऑलरेडी आपण स्वच्छ केलाय, पण या क्लेन्झरने अजूनच छान तुमचा चेहरा स्वच्छ होईल आणि क्लेन्झरचा जो फायदा आहे तो सुद्धा तुमच्या चेहऱ्याला मिळेल. म्हणजे बेसिकली बटाट्याचा जो फायदा आहे तो सुद्धा तुमच्या चेहऱ्याला मिळेल. आता चेहरा व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते स्क्रब. स्क्रबसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपण जो बटाटा किसला होता ना त्याचा किस तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिक्स करायचं आहे आणि त्याची व्यवस्थित पेस्ट, म्हणजे हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हे झालं तुमचं स्क्रब. आता अगदी हलक्या हाताने तुम्हाला चेहऱ्यावरती व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं आहे. तुमच्या नाकाजवळ तुम्हाला जास्त प्रमाणात फोकस करायचं आहे, जेणेकरून नाकाजवळ आपल्या बरीचशी घाण साचलेली असते ती व्यवस्थित निघून जाईल. सो तुम्हाला हलक्या हाताने एक 3 मिनिटासाठी स्क्रब करून घ्यायचं आहे. आता जो बटाट्याचा किस आहे ना त्याने स्क्रब करणं थोडंसं कठीण होऊन जातं, कारण की तो किस जो आहे तो सारखा खाली पडत राहतो, पण ठीक आहे, स्किनवरती याचा रिझल्ट खूप चांगला येणार आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला तरी काही हरकत नाही, राईट. आता स्क्रब करून झाल्यावरती तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आणि मग त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या स्टेपकडे, म्हणजेच लास्ट स्टेपकडे, जी आहे फेस पॅक. आता फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा बेसन घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करायची. आता तुमची जर स्किन तेलकट असेल किंवा कॉम्बिनेशन असेल, कॉम्बिनेशन म्हणजे काय तर कपाळ, नाक आणि तोंडाजवळचा भाग ऑइली असतो आणि बाकी स्किन नॉर्मल असते किंवा ड्राय असते. सो तुमची जर स्किन कॉम्बिनेशन किंवा ऑइली असेल तर तुम्ही मुलतानी माती वापरा, पण जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही मुलतानी माती वापरू नका, तुम्ही फक्त बेसन वापरा. आता बेसन आणि मुलतानी मातीनंतर तुम्हाला यामध्ये 2 चमचे बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला यामध्ये काही थेंब लिंबाच्या रसाचे मिक्स करायचे आहेत. आता अगेन जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, तुम्हाला जर लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही
लिंबू स्किप करा, फक्त बटाट्याचा रस वापरा. पण जर तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर तुम्ही लिंबाचा रस नक्कीच वापरू शकता. सो तुम्हाला बघायचं आहे तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे आणि त्यानुसारच तुम्हाला फेस पॅकचे जे पदार्थ आहेत ते ठरवायचे. सो तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल, कोरडी असेल, तर तुम्ही फक्त बेसन आणि बटाट्याचा रस वापरा. आणि जर तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर ते थोडंसं वापरा. सो तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा कोरडी असेल तर तुम्ही फक्त बेसन पीठ आणि बटाटा वापरा. पण तुमची जर स्किन ऑइली असेल आणि तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर मग तुम्ही बेसन, मुलतानी माती, बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस हे सगळे पदार्थ नक्कीच वापरू शकता. आता या सगळ्या पदार्थांना व्यवस्थित तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. पेस्ट चेहऱ्यावरती आणि मानेवरती सुद्धा लावा, मानेला विसरू नका. चेहऱ्यावरती आणि मानेवरती पेस्ट लावल्यावरती तुम्हाला 15 मिनिटं थांबायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, फेशियल झाल्यावरती चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चराइज करा, कारण बटाट्यामुळे ना स्किन कोरडी पडते, त्यामुळे स्किनला व्यवस्थित मॉइश्चराइज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फेशियल नंतर स्किनला छान मॉइश्चराइज करणं कंपल्सरी आहे. ऑल्सो हे जे फेशियल आहे ते तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा, कारण रात्रभरात स्किन छान रिपेअर होते आणि फेशियलचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येतो जर तुम्ही रात्रीच्या वेळेस फेशियल करताय तर. सो मेक शुअर करा की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे फेशियल करताय, जेणेकरून फेशियलचा उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळेल. सो येस, या मदर्स डेला हे अगदी सोपं घरगुती फेशियल तुमच्या आईला नक्की करून द्या. आणि तिला रिझल्ट कसा मिळाला हे मला कमेंट्समध्ये येऊन नक्की सांगा. ऑल्सो फक्त मदर्स डेलाच नाही, त्यानंतरही तुम्ही नियमितपणे हे फेशियल नक्की करू शकता. आय एम शुअर या फेशियलचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स नक्की मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. फेशियल केल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा होता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की त्या विषयावरती व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.